हाय फ्रेंड्स, वेदानी मॉम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शाबूचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी रात्री शाबू भिजत घातले होते। उद्याच्या आषाढी एकादशी निमित्त विना तेलकट असे शाबूचे वडे बनवूयात। शाबू भिजले आहेत चांगले, आता आपण बनवायला घेऊयात। भिजलेले शाबू एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळे। उकडलेला बटाटा एक घेतला आहे, तो आपण किसून घालूयात। त्यामध्ये बारीक कट केलेली मिरची व थोडी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून घेऊयात व थोडे पाणी वापरून मिक्स करून घेऊयात। चांगले मिक्स करून झाले आहे, आता आपण गोल गोळे करून घेऊयात। पीठ जास्त पातळ करायचं नाहीतर वडे तेलकट होतात। असे गोल गोळे करून घेतले आहेत व थोडे चपटे करून घ्यावेत। तेल मध्यम गॅस वरती गरम करत ठेवले होते। आता आपण वडे तळून घेऊयात। सुरुवातीला मध्यम गॅस वरती तळावे व नंतर हाय फ्लेम करावे। वडे न चिकटता वरती आले आहेत। शेवटी गॅसची फ्लेम हाय करून घेऊयात। वडे चांगले तळून झाले आहेत, आता आपण काढून घेऊयात। आपले उपवासाचे शाबू वडे तयार आहेत। अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।